सो बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो अच्छा, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? इन फॅक्ट देर इज नो टर्म इन्वॉल्व्ह पोटेन्शियल. जी टर्म आहे फिजिक्समध्ये ती आहे पोटेन्शियल डिफरन्स. कोणता? ग्रॅव्हिटेशन वाला, ठीक आहे ना. सो लेट्स लर्न द कन्सेप्ट. सो बेटा, हा जो डिफरन्स आहे, इनफॅक्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा अर्थ काय असतो? दम. किसमे कितना आहे दम? कोणत्या पॉइंटला किती पोटेन्शियल आहे, किती ताकद आहे? तर ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स आहे, तर तो कम्पॅरिझन नाही करतो ना आपल्याला, नाही का? मला समजा एक्झाम मध्ये 90 पडले, एखाद्या स्टुडंटला 98 पडले, म्हणजे त्याच्यापेक्षा मला 90 कमी पडले. आय हॅव कम्पेअर्ड माय सेल्फ विथ हिम, अशी परिस्थिती आहे. तर बेटा सपोज माझ्याकडे दोन पॉईंट आहे, एक पॉईंट आहे आणि एक लेटेस्ट आहे, दुसरा पॉईंट बी आहे माझ्याकडे. आणि मला काय करायचं बेटा, माझ्याकडे सपोज ह्या बी पॉईंटला एक मास आहे, ऍट द पॉईंट बी आय हॅव अ मास यम. आय वॉन्ट टू मूव्ह दिस मास यम फ्रॉम ओव्हर हिअर टू द पॉईंट ए. मूव्ह करायचं मला हे मास फ्रॉम हिअर टू हिअर, ठीक आहे ना, बी पासनं एला. रस्ता कसाही असू द्या, रस्त्याने फरक पडणार नाहीये, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द कन्झर्वेटिव्ह फोर्स. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बेटा, इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स, एफ ग्रॅव्हिटेशनल. कसं नेचर आहे बेटा याचं, इज अ कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे तुम्ही त्याला आणत असताना, वर्क डन करताना जो फोर्स तुम्ही ग्रॅव्हिटेशनल युज करताय, तर हा कन्झर्वेटिव्ह असल्यामुळे, ओके, इट इज नॉट डिपेंडंट ऑन द पाथ. ओके, नॉट डिपेंड ऑन पाथ, इट डज नॉट डिपेंड ऑन पाथ. सो रस्ता कसाही असू द्या, त्याने फरक पडणार नाहीये. आणि कन्झर्वेटिव्ह फोर्स असल्यामुळे वर्क डन W in the cycle or the round trip is equal to zero. These are some qualities of conservative force. तर बेटा जो जी डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्स साठी, बी वरन तुम्ही ए वरती आणताय, तर ऑबियस आहे तिकडनं माल इकडे आणणार तुम्ही, याचं पोटेन्शियल वाढणार, राईट. सो व्ही ए पोटेन्शियल ऍट ए मायनस पोटेन्शियल ऍट बी इज वर्क डन टू मूव it from b to a, b to a per unit, je tumcha mass ahe te mass. So beta, this is the concept, this is the definition actually. Kay hi, this is the definition. Ma tumhala a point la potential paije asel na, tar ma b la infinity la thevala gel, ani infinity la apan energy potential sagal kay assume karto beta, zero, thik hai na. So let suppose this is the potential difference actually. काय हा? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स. फॉर फाइंडिंग पोटेन्शियल मी असं म्हणतो की ह्या ए पॉइंटला, ह्या ए पॉइंटला एक मास उचलून आणला आपण फ्रॉम इन्फिनिटी. मास एम कुठे आहे बेटा? इन्फिनिटी. आणि उचलून आपण ए पॉइंटला आणलं, माझा पोटेन्शियल ऍट द इन्फिनिटी, व्ही ऍट इन्फिनिटी इज अज्युम टू बी झिरो. नसतं ते वट अज्युम करतो आपण, ठीक आहे ना. एनसीआरटी ऑल्सो सेज की व्ही ऍट द इन्फिनिटी झिरो, अज्युम करायला, नाही का. पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज झिरो. मग आता बी टू ए च्या ऐवजी आता इन्फिनिटी टू ए होईल ना बेटा. सो पोटेन्शियल ऍट पॉइंट ए मायनस पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी विल बी वर्क डन टू ब्रिंग दॅट मास फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए पर युनिट मास, ठीक आहे. बळा व्ही ऍट द इन्फिनिटी झिरो, येस ऑर नो? सो वी विल गेट व्ही ऍट ए इज इक्वल टू वर्क डन पर युनिट मास, ठीक आहे ना. व्ही ऍट ए इज नथिंग बट वर्क डन पर युनिट मास, बट दट फॉर्म्युला इज मायनस जी एम अपॉन आर विच वी आर गोइंग टू ब्रिंक. किंवा ऑर बघा, इथे मी लिहू शकतो ऑर वर्क डन इज मास इन टू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, बट द फॉर्म्युला, ओके, पोटेन्शियल ऍट द पॉइंट ए नाही लिहित मी, आता व्ही लिहितो, मायनस जी एम अपॉन आर विच वी आर गोइंग टू प्रूव, विच वी आर गोइंग टू प्रूव, अँड दॅट वर्क विल बी पोटेन्शियल एनर्जी विच विल बी मायनस, ओके. So this is the expression for
gravitational potential energy, and this is the expression for gravitational potential. Clear beta? ठीक है, एकदा स्क्रीनशॉट घ्या. So, we will not take the proof because it is not at all important. ठीक है ना, just learn the formula. Gravitational potential का formula is V is equal to minus gm upon r. Is that okay? बर. दूसरी गोष्ट अशी बेटा, this is the scalar quantity. Okay, this potentiality is the स्केलर क्वांटिटी, त्याच्यामुळे इथं डायरेक्शनचा काहीही संबंध नाहीये. दुसरं अच्छा, त्याचा याचा युनिट काय होईल बेटा? बघ, ऍक्च्युली हा जो व्ही आहे, और ऍक्च्युली आता आपण पाहिलं वर्क डन पर युनिट मास ही कन्सेप्ट आहे. वर्कचं युनिट काय आहे? जूल. पर युनिट मास कसं मोजतो आपण? केजी मध्ये. तर त्याचा याचा युनिट काय? जूल पर केजी. समजा मला पोटेन्शियलचे डायमेन्शन विचारले बेटा. काय विचारले? पोटेन्शियलचे डायमेन्शन्स. ठीक आहे ना, कसे काढणार मी? मला वर्कचे माहित असतात एल टू एम वन टी मायनस टू, आणि मास ला लिहितो आपण एम वन. सो फायनल आन्सर काय लिहिशील बेटा? एल टू एम वन ला वन कॅन्सल झिरो टी मायनस टू. क्लिअर आहे बेटा? दीज आर दी डायमेन्शन्स ऑफ युअर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मग तुला जर कोणी विचारलं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल at height h, baga gravitational potential at height h kuthun? From surface of earth, from the surface of earth. तर काय म्हणशील बेटा तू? यू विल से सपोज दिस इज युअर अर्थ अँड ऍट पर्टिक्युलर हाईट एच, सर्फेस पासन एच हाईटला, वेअर आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. इज दॅट ओके? आर इज द रेडियस अँड ऍट द हाईट एच, दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्ही इज मायनस जी एम अपॉन आर, वेअर युअर छोटा आर, your chota r is capital r plus h. Are you understanding na beta? Which is minus gm upon r plus h. Is that okay? This was at the height h. If somebody is asking you what is gravitational potential at surface of the earth, जर का पृथ्वीच्या सरफेस वरती विचारलं, ओके, मग समजा ही आपली अर्थ आहे, अँड ऍट दिस पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ युअर स्मॉल आर विल बिकम कॅपिटल आर. बेटा सॉर नो, स्मॉल आर अँड कॅपिटल आर विल बी सेम, राईट? सो छोटा आर इज कॅपिटल आर, सो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इट विल बी मायनस जीएम अपॉन कॅपिटल. वाय मायनस साईन? Minus sign means towards the earth. एवढं लक्षात ठेवा, डोंट गेट कन्फ्युज फॉर द मायनस साईन. ठीक आहे ना, एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा बेटा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो द रिलेटिव्ह कन्सेप्ट. एखाद्या चार्जला मूव्ह करण्यासाठी लागलेलं वर्क डन इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल, दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द एनर्जी. जसं की आता बघ, ही रेफरन्स लाईन आहे, मी माझा पेन पकडला, माझ्या हातावरती पेनाला पकडलं, वरती उचललं, उचलण्यासाठी काय करावं लागलं? फोर्स लावा लागला इंटू डिस्प्लेसमेंट. हे जे वर्क डन आहे हे स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आणि पोटेन्शियल एनर्जी आपण लहानपणी एम जी एच लिहायचो. आता काय करायचं बळा? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला यू आर सपोज टू राईट टू बी यू इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर. ठीक आहे ना, वेअर आर विल बी आर प्लस एच, स्मॉल आर, यू नो. सो ऍक्च्युली this is nothing but change in the energy. Are you understanding na beta? This is actually u final minus u initial, and u initial u final minus u initial, the initial will be supposed to be infinity. Getting? So you have to remember this formula on the basis of which we are going to solve the
न्यूमेरिकल्स, स्क्रीनशॉट क्या? तो बेटा दिस इज द फर्स्ट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस व्हिच वाज आस्क्ड इन नीट 2021, अज्यूमिंग दैट ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट एट इन्फिनिटी जीरो. इट इज द अजम्पशन कि इन्फिनिटी एनर्जी शून्य है. द चेंज इन द पोटेंशियल एनर्जी फाइनल माइनस इनिशियल ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द मास m व्हेन टेकन टू द हाइट h फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ इज गिवन बाय. कॉन्फिगरेशन जे आहे बेटा, अरे बघ ही अर्थ आहे बर का. सो पृथ्वीच्या सरफेस पासन ऍट हाईट h गेल्याच्या नंतर, सो हे झालं फायनल, राईट, आणि हे झालं इनिशियल कॉन्फिगरेशन. क्लिअर आहे? सो फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी इज समथिंग दे आर आस्किंग, गेटिंग ना बेटा. आता ही चेंज इन द एनर्जी पाहिजे मला, व्हिच मीन्स डेल्टा यू, व्हिच इज यू फायनल मायनस यू इनिशियल. बेटा वी नो दॅट फॉर्म्युला फॉर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज मायनस जी यम यम अपॉन आर, है की नाही? हा जो आर आहे फायनलला काय म्हणशील बेटा तू? दॅट छोटा आर विल बिकम रेडियस ऑफ द अर्थ प्लस एच, येस ऑर नो? सो हियर इट विल बी मायनस जी एम एम अपॉन आर, ला काय लिहू बेटा? आर प्लस एच मायनस. वी नो पोटेन्शियल एनर्जी इज ऑलरेडी निगेटिव्ह, मी ब्रॅकेट टाकतो. इनिशियल म्हणजे ऍट द सर्फेस ऑफ द अर्थ व्हॉट विल बी पोटेन्शियल एनर्जी बेटा? मायनस जी एम m upon r, कारण की इथं रेडियस आर आहे ना ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, नाही का? सेंटर पासून किती डिस्टन्स झालं ते r. चला मग त्याला सोडवा. मायनस जी m m upon r प्लस h, मायनस ऑफ मायनस काय होईल बेटा? प्लस जी m m upon r. बर, मी इथून मायनस जी एम एम अपॉन, नुसता मायनस जी एम एम कॉमन घेतो, मायनस जी एम एम घेतला कॉमन, मग बेटा आतमध्ये काय राहील रे? मायनस जी एम एम गेल्याच्यानंतर पहिला टर्म बघ, वन अपॉन आर प्लस एच. आता मायनस जी एम एम काढलाय तर प्लसचा काय होईल? मायनस, आणि उरल काय रे बेटा? वन अपॉन आर, गेटिंग? चला याला सोडवा, विच इज मायनस जी एम एम ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करा, आर इंटू वन इज आर. आता बघ मायनस साईन आहे, सो मायनस वन इंटू आर मायनस आर, मायनस वन इंटू एच मायनस एच, सो मायनस आर मायनस एच अपॉन आर इंटू आर प्लस एच. क्लिअर आहे बेटा? सो प्लस आर मायनस आर विल गेट कॅन्सल आउट, मायनस जी एम एम आणि हा वरती मायनस एच विल बिकम प्लस, सो आय वुड लाईक टू राईट जी एम एम एच भागिले r into r plus h, so plus factor which is over here. Negative dila asta jamla nasta, final minus initial, this was the correct answer. So bala second question hai, neat 2016 alela. At what height from the surface of the earth, prithvicha surface pasna kontya height la gravitational potential and value of the g are this and this respectively. This is the value of potential, this is the value of acceleration due to gravity. सो बच्चा दे हॅव गिवन व्ही इज इक्वल टू मायनस 5.4 इंटू 10^7 जूल्स के जी इनवर्स, म्हणजेच काय रे बेटा? जूल्स पर के जी. ॲज वेल ॲज बेटा दे हॅव गिवन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी छोटा जी 6 मीटर सेकंद इनवर्स, म्हणजेच काय रे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या दोन गोष्टी त्यांनी दिल्या, मला दोघांचेही फॉर्म्युले माहिती आहेत. व्हीचा फॉर्म्युला काय रे बेटा? मायनस जी एम अपॉन छोटा आर. सर हु इज दिस छोटा आर? इट्स मोठा आर प्लस एच. आठवलं ना बेटा? हे बघ ना, समजा ही अर्थ आहे, ओके अर्थ, तर हा आर आणि ऍट दिस आय हाईट एच छोटा आर, छोटा आर इज मोठा आर प्लस एच, विच इज इक्वल टू मायनस 5.4 इंटू 10^7. आणि छोटा जी काय रे बेटा? ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ अच्छा ऍट द हाईट एच जी एम अपॉन आर स्क्वेअर, वेअर दॅट छोटा आर यु नो
मोठा आर प्लस एच. आर यू अंडरस्टँडिंग? मी फॉर्म्युला लिहिले फक्त त्यांचे. सर्फेस ऑफ द अर्थला आपण कॅपिटल आर स्क्वेअर लिहितो ना, सो हाईटला काय लिहिणार? छोटा आर स्क्वेअर. ठीक आहे. सो बेटा आय हॅव दिस एज द फर्स्ट इक्वेशन, दिस एज द सेकंड. परंतु मी काय करतो, याला वन आणि टू म्हणण्यापेक्षा ना मी काय करतो बाळा, इथून जीएम ची व्हॅल्यू घेतो. मायनस मायनस तर प्लस होऊन जाईल ना. जीएम विल बी 5.4 गुणिले 10^7 आर भागिले 4 गुणिले झाला. इथून जीएम काय होईल बेटा, 6 आर स्क्वेअर. आता मी म्हणतो दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड, दोन्हीकडे जीएम आहे. सो इक्वेट 1 and 2, दोघांना इक्वेट कर. सो 5.4 इंटू 10^7 आर विल बी इक्वल टू 6 आर स्क्वेअर. क्लिअर बेटा, 6 आर स्क्वेअर. वॉट विल हॅपन, हा आर जाईल स्क्वेअर मधला, एक जण जाईल, एकच आर राहील. सो आर आता हा 6 भागिले होईल ना. सो बच्चा आर विल बी 6 ने भाग देना, मग 5 ला नाही जात. सो 0.54 जातो, 96 54 गुणिले 10^7. हा आलाय छोटा आर. येस ऑर नो बेटा, वी आर इंटरेस्टेड ऍट द क्वेश्चन ऍट व्हॉट हाईट. ते म्हणतात की किती हाईटला, मग हा जो छोटा आर आहे बर का, ऑप्शन्स किलोमीटर्स मध्ये ना, मग एकदा आता हे मीटर आहे ना बच्चा, याला एकदा किलोमीटर करून घेऊ आपण छोट्या आरला. छोटा आर इज इक्वल टू किलोमीटर करायचे असतील तर काय करतो बेटा मी बघ, 0.9. मला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे 10^3 ऍडजस्ट करायची मला. इथं 7 आहे, मग मी याला असलू का 10^4 × 10^3 मीटर आहे की नाही. 7 ला स्प्लिट केला आपण 4 अधिक 3, सो सुट्ट सुट्ट लिहिलं 10^4 × 10^3. तर बेटा दिस इज इक्वल टू 10^4 आहे, 0.9 लागून ना, मग काय होईल हे बघ. 4 घरपुढे जाना, 1 घरपुढे आलो, 9 2 3 4, ठीक आहे ना. 9000 10^3 म्हणजेच काय रे बेटा, किलोमीटर. अरे बघणार आहो, 10^3 मीटर म्हणजे 1 किलोमीटर झालं. सो आर, परंतु आर प्लस दॅट छोटा आर इज मोठा आर प्लस एच, लुक इन द डायग्राम. ठीक आहे ना, मग मला पाहिजे एच, राईट. सो बेटा एच इज 9000 मायनस आर. व्हॉट इज आर? रेडियस ऑफ द अर्थ, जे आपल्याला पार्ट पाहिजे, जे असते 6400 किलोमीटर. किती असते बेटा, 6400 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. आता फरक किती येईल, 9000 मधून 6400 गेले, 2600 किलोमीटर. येस ऑर नो? ठीक आहे ना. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. या स्क्रीनशॉट बेटा, वी हॅव थर्ड क्वेश्चन फ्रॉम नीट 2013 जी अगोदर AIPMT एक्झाम होती. ठीक आहे. ए बॉडी ऑफ द मास, बॉडी ऑफ छोटायम, मास छोटा एम असं आहे, ए बॉडी ऑफ मास छोटा एम इज टेकन फ्रॉम द अर्थ सर्फेस टू द हाईट इक्वल टू ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे काय केलं बेटा, हे बघ, ही अर्थ आहे आपली. ठीक आहे ना, अर्थची रेडियस तुम्हाला माहिती आहे आर. किती हाईटला घेऊन गेले की बेटा हाईट इज इक्वल टू 2 times द रेडियस ऑफ द अर्थ, है की नाही. ते मास एम किती हाईटला घेऊन गेले, डबल द रेडियस ऑफ द अर्थ. चेंज इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडीज. चेंज काय असतो बेटा, फायनल मायनस इनिशियल. आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ ना, होती कुठं बॉडी, इनिशियल, आणि गेली कुठं, हे काय इथं ह्या लेवलला गेली ना बॉडी, फायनल. अरे येस ऑर नो बच्चा, इनिशियल टू फायनल ऍट दिस हाईट. सो चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी दे आर आस्किंग. सो बच्चा चेंज काय असतो, यू फायनल मायनस यू इनिशियल. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बेटा, मी बोललो ना लर्न करा एवढा, मायनस जी एम एम बनार बेटा. येस ऑर नो? वेअर छोटा आर इज नो, मोठा आर प्लस एच. चलो आता काय करूया बेटा, ऑप्शन मध्ये एम जी आर असं दिसतंय ते बघून घाबरू नको. व्हॉट वी कॅन डू, वी नो छोटा जी, आपण नंतर रिप्लेस करू, त्याला टेन्शन घेऊ नको, एकदा तू सोडव. बघ लक्ष दे, यू फायनल, तर बच्चा फायनलला काय लिहिणार मी, मायनस जी एम एम भागिले हा जो छोटा आर आहे त्याच्याऐवजी काय लिहू फायनलला,
आर अधिक टू आर, आई विल राइट थ्री आर, यस और नो? माइनस बरघातक ब्रैकेट, माइनस साइन इज वेरी डेंजरस, माइनस यू इनिशियल माइनस जी एम एम अपॉन मोटा आर, ओके बेटा, माइनस जी एम एम अपॉन मोटा आर, सो दिस इज इक्वल टू माइनस जी एम एम अपॉन थ्री आर, माइनस ऑफ माइनस विल प्लस जी एम एम अपॉन आर, ठीक है, चला आता याला सोडू आपण, विच इज इक्वल टू कोण कॉमन आहे बेटा, जी एम एम अपॉन आर आहे का नाही, यस सर, सो माइनस कॉमन घेऊया का आपण, येस सर, काय अडचण नाही, माइनस जी एम एम अपॉन आर कॉमन घेऊ आपण, मॅथमध्ये काय राहील बेटा, मायनस जी एम अपॉन आर गेला इथं राहील प्लस वन बाय थ्री, आता तुम्ही घेतलाय मायनस कॉमन, इथे प्लस आहे सो राईट मायनस, नाही का, जी एम एम अपॉन आर आला राहिला वन, सो बेटा दिस इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर आणि ब्रॅकेट मध्ये एकातून तीन गेले मायनस टू अपॉन थ्री, ठीक आहे, चलो विच इज इक्वल टू बघ मायनस मायनस होईल प्लस जी एम एम अपॉन थ्री आर, समजतंय ना, अरे काय केलं मी, मायनस मायनस झालं प्लस टू जी एम एम अपॉन थ्री आर असं लिहिलं, ऑप्शन मध्ये बघ ना टू बाय थ्री, परंतु हा जी एम ला रिप्लेस करू ना आपण, आपल्याला माहिती ना छोटा जी चा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो बेटा, अरे येस ऑर नो, जी एम अपॉन आर स्क्वेअर, सो रिप्लेस कर ना, विच इम्प्लाइज हा जो जी एम आहे त्याला टाकून दे ना छोटा जी इंटू आर स्क्वेअर, उचल आणि टाकून दे इथं, सो विच इज इक्वल टू टू बाय थ्री, त्या जी एम ला काय टाकूया छोटा जी इंटू आर स्क्वेअर, तरी पण पुढे कोण उरला छोटा एम आणि भागिले कोण आहे रे बेटा आर, आता हा आर गेला आणि वरचा टू गेला, टू बाय थ्री जी आर एम किंवा एम जी आर, दिस इज द करेक्ट आन्सर, बघा लक्ष दे 2013 चा क्वेश्चन आपल्या समोर, इनफायनाइट नंबर ऑफ द बॉडीज ईच ऑफ द मास 2 केजी, प्रत्येक बॉडीचा मास 2 केजी आहे, इनफायनाइट बॉडीज आहेत बेटा आपल्याकडे, आर सिच्युएटेड ऑन द एक्स ऍक्सिस, ठीक आहे ना, इट इज से हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस वरती हे सगळे मासेस आहेत, ऍट द डिस्टन्सेस 1 मीटर 2 मीटर 4 मीटर 8 मीटर, नाही का, म्हणजे सिक्वेन्स दिली आपल्याला, सिक्वेन्स अँड सिरीज आठवलं, रिस्पेक्टिव्हली फ्रॉम ओरिजिन, रिझल्टिंग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू धिस सिस्टम ऍट ओरिजिन, ओरिजिनला पोटेन्शियल किती असेल, ओरिजिनला पोटेन्शियल किती असेल, पोटेन्शियल ही एक स्केलर क्वांटिटी आहे, सो स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, ऍडिशन होते ना, ह्या आता 2 आंबे, ह्या आता 4 आंबे, 4 आणि 2 किती, 6, नाही का, स्केलर ऍडिशन, सो बेटा लक्ष दे, मी एक डायग्राम काढतो फॉर युअर अंडरस्टँडिंग, सो बेटा एक्स ऍक्सिसला मासेस ठेवले, अर्थात वायचं काही घेणं नाही, बट तुमच्या अंडरस्टँडिंग करता मी दिलं की बेटा हा एक्स ऍक्सिस आहे, वी वॉन्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट ओरिजिन, कुठे पाहिजे बेटा मला, ओरिजिनला, आणि सगळे मासेस इन्फायनाइट हजारो करोडो मासेस आहेत जे कसे ठेवलेत 1 मीटर 2 मीटर 4 मीटर 8 मीटर, ओके, समजा हे 1 मीटर 2 मीटर ठीक आहे 4 मीटर्स 8 मीटर्स आणि असे इन्फायनाइटली त्यांना ठेवलेलं आहे बेटा, वी वॉन्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट ओ, गेटिंग, तर मी असं म्हणू का की 1 मीटरला जो पॉइंट आहे त्यांची चल नावं देऊ आपण पॉइंट ए बी सी डी, आर यू गेटिंग, मग पोटेन्शियल ऍट द पॉइंट ओ, बघा पोटेन्शियल ऍट द पॉइंट ओ विल बी पोटेन्शियल ऍट द पॉइंट ए प्लस पोटेन्शियल ऍट बी प्लस पोटेन्शियल ऍट सी प्लस पोटेन्शियल ऍट डी करत 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 अप टू इन्फिनिटी, स्केलर ऍडिशन, ठीक आहे ना, ऍट दिस पॉइंट ओ बिकॉज ऑफ ऑल दीज मासेस, अच्छा मग बेटा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, विच इज मायनस जी एम अपॉन आर, आहे की नाही बेटा, येस सर, ठीक आहे, ओके, मग आता मला सांग पोटेन्शियल बिकॉज ऑफ ए काय होईल बेटा, जी आणि एम तर बदलणार नाही ना, जी आणि एम तर बदलणार नाही, राईट, सो मायनस जी इंटू एम, बर बेटा हे जे मास आहे हे प्रत्येक मास 2 केजी आहे, आर यू एबल टू अंडरस्टँड दिस, दिस इज नॉट अर्थ, दिस इज द मास विच हॅव बीन प्रोव्हाइडेड टू बी 2 केजी, बघा लक्ष दे, दे हॅव गिव्हन इट टू बी 2 केजी, गेटिंग, हिअर हिअर दिस कॅपिटल एम, जे मास आपण घेतो ना
ये 2 kg है ना, ओके, ग्रेविटेशनल पोटेंशियल बिकॉज ऑफ द मास, तो प्रत्येक मास 2 kg है। मग एक काम करू, याला 2 लिहू, चल नंतर करू आपण, मायनस जी आपण डिस्टन्सेस टाकू, एकदा आपण डिस्टन्सेस टाकू। पॉइंट ए चा डिस्टन्स ओरिजिन पासून किती आहे बेटा 1, ठीक आहे ना। आता प्लस इंटू मायनस, प्रत्येक टर्म मायनसच येईल निगेटिव्ह मुळे, सो मायनस जीएम अपॉन, सांग बरं पुढचा डिस्टन्स किती आहे बेटा 2 है की नाही, मायनस जीएम अपॉन 4 मायनस जीएम अपॉन 8, दिस विल गो ऑन हॅपनिंग। ते प्लस मायनस का झालं कळत नाही, कारण प्रत्येक टर्म मायनस आहे, तुम्ही ऍड करत चालणार तर सगळं मायनसच येणार आहे। मग बाळा मला सांग, मी तिथून मायनस जीएम जर का कॉमन घेतला, काय घेतला कॉमन, मायनस जीएम, तर कॅन आय से आतमध्ये टर्म्स काय राहतील, पहिली टर्म राहील 1, मायनस घेतल्या मग प्लस 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8 अप टू इन्फिनिटी, कोण कॉमन घेतला मायनस जीएम, ठीक आहे। मग आता इथे काय दिसतं बेटा, 1/2 1/4 1/8, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, बघ थोडी अजून हिंट देऊ, बघ ह्या टर्मला असलो का 1 प्लस 1/2 प्लस 1/2 स्क्वेअर प्लस 1/8 आला लिहू का, 2 चा क्यूब, 2 × 4 4 × 8, अरे येस ऑर नो बेटा, दिस विल गो ऑन हॅपनिंग अप टू इन्फिनिटी। आता क्लिक झालं की दिस इज द सम ऑफ इनफायनाईट टर्म्स ऑफ जीपी, अरे जीपी झालं ना, अरे येस ऑर नो, दिस ए अँड कॉमन रेशो विल बी 1/2, अरे येस ऑर नो बेटा, सो दिस इज सम टू इन्फिनिटी, सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी, काय हा ब्रॅकेट, सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी चा फॉर्म्युला काय रे बच्चा, ए अपॉन 1 - r, अरे आठवला का नाही बाबा, ए अपॉन 1 - r, व्हॉट अबाउट ए, अच्छा आता एक जागा कमी आहे ना, बरं आता ही डायग्राम पुसू का, मी एकदा स्क्रीनशॉट घे, ज्याला पुसू आपण, ओके। तर बेटा यू पीपल नो दॅट सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी इज ए अपॉन 1 - r, येस ऑर नो, ठीक आहे ना, सो देअरफोर वी ऍट द पॉइंट ओ विल बी मायनस जी एम, नाही का, एम ची व्हॅल्यू नंतर टाकू आपण, आणि हा जो ब्रॅकेट आहे तर तो आहे ए अपॉन 1 - r, ठीक आहे ना, तर दिस इज इक्वल टू मायनस जी एम ची व्हॅल्यू 2 टाका, ए इज द फर्स्ट टर्म ती 1 होती, अपॉन 1 - r वॉज 1/2, अरे 1/2 असं होतं ना 1/2, 1/2 / 1 कॉमन रेशो काय येणार 1/2, क्लिअर आहे, सो आर इज 1/2 आणि ए इज द फर्स्ट टर्म दॅट वॉज 1 टाकून दिला आपण, आता सोडवायला, सो मायनस जी याला असलिव -2g, आहे की नाही -2g, ब्रॅकेटमध्ये 1/2, आता एकातून अर्धा गेला, अर्धा ना बेटा, अरे क्रॉस मल्टिप्लाय कर ना, 2 × 1 गेले 1/2, खालचा 2 वरती येईल का नाही बेटा, येस सर, सो -2 × 2 -4g, सो सी ऑप्शन इज करेक्ट वन। सो बघा पुढचा क्वेश्चन आहे 2011 एक्झामचा, ए पार्टिकल ऑफ मास कॅपिटल एम, एक पार्टिकल आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे, इज सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ स्पेरिकल शेल, शेल म्हणजे काय बेटा, हॉलो स्पियर, शेल म्हणजे काय, हॉलो स्पियर, ऍट द सेंटर ऑफ द स्पेरिकल शेल ऑफ द मास कॅपिटल एम, ती शेल सुद्धा मास एम चीज आहे, ती शेल सुद्धा योगायोगाने मास एम चीज आहे आणि तिची रेडियस आहे, मग डायग्राम काढू आपण, हे बघ डायग्राम काढू आपण, एक मोकळी शेल आहे, ठीक आहे ना, हॉलो शेल, हॉलो स्पियर, शेल म्हणजे काय रे बेटा, हॉलो स्पियर, मास किती रे बेटा या शेलचं, कॅपिटल एम, आणि पार्टिकल ऑफ द मास कॅपिटल एम इज सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ द शेल, हे बघ ह्या इथं सेंटरला एक पार्टिकल की ज्याचा मास एम आहे तो सेंटरला ठेवून दिला, बर रेडियस आहे, दे आर सेइंग की बाबा ही जी शेल आहे या शेलची रेडियस किती रे बेटा, ए, बर पुढे काय म्हणतात, मॅग्नेट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट अ पॉइंट सिच्युएटेड ऍट a/2 डिस्टन्स फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून a/2 म्हणजे अर्धा रेडियसला, म्हणजे मी असं म्हणू की बाबा ही कम्प्लीट रेडियस आहे ना, मग अर्धा रेडियस हे इथे होईल a/2, अरे येस ऑर नो बेटा,
a distance na, a complete a distance na, we want potential at a distance a by 2 from the center at this point. Ma ha jo point hai me asa bhanu ka point p, okay, we want potential at p. Ma ata p potential hi ek dhamak hai, hi ek taakat hai, to ti kona kona mule asnar hai ya point p la? Ek tar mhanje ya particle cha mass m mule asnar hai, आणि दुसरं म्हणजे स्पेरिकल शेलचा मास एम मुळे असणार आहे. पोटेन्शियल दोघांमुळे असेल ना, एका पर्टिक्युलर पॉइंटला, बाकीच्यांमुळे पोटेन्शियल ऍड होतं ना. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? आपल्या क्लासमध्ये दोन विद्यार्थी माझ्या समोर बसलेले असतील तर माझ्यामुळे त्या दोघांनाही पोटेन्शियल भेटणार आहे ना, दॅट टाईप ऑफ फील इज देअर. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? किंवा मी असं क्लासमध्ये दोन विद्यार्थी आहेत, माझ्याकडे त्या दोघांच्यामुळे स्ट्रेंथ असणार आहे, तुमचा रिझल्ट चांगला आला, आय विल व्हेरी हॅपी. माझ्या क्लासमध्ये पाच विद्यार्थी असतील तर पाचही विद्यार्थ्यांमुळे माझी स्ट्रेंथ वाढणार आहे, माझा रिझल्ट वाढणार आहे. अरे यस ऑर नो बेटा? सो या पॉइंट पी ला एम मुळे पण असेल आणि शेल मुळे पण असेल. सो पोटेन्शियल ऍट द पॉइंट पी विल बी पोटेन्शियल बिकॉज ऑफ पार्टिकल अधिक पोटेन्शियल बिकॉज ऑफ शेल, है की नाही? कारण पार्टिकलला पण मास आहे, शेलला पण मास आहे, दोघांचे मास एम आहे. बर, पोटेन्शियल हा जो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे, तर बेटा हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मायनस जीएम अपॉन आर. येस ऑर नो बेटा? येस. वैशिष्ट्य, अच्छा, प्रत्येक टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांनी मॅग्निट्यूड घेतलंय बेटा. काय घेतलंय? मॅग्निट्यूड घेतलंय, ठीक आहे ना? त्यांना काही फरक नाही पडत, डोंट वरी. चल मायनस घ्यायचं, मायनस घे, काय अडचण नाही. बघ लक्ष दे, तर बच्चा पार्टिकलमुळे इथं किती असेल? तर मायनस जी, अच्छा त्याचं पण मास एमच आहे, भागिले किती डिस्टन्स ए बाय टू. अरे बघणार आहो, पार्टिकल मुळे ए बाय टू डिस्टन्स. चला प्लसच्या ऐवजी मायनस करतो, कारण की इट इज मायनस, ठीक आहे ना? सो मायनस जी एम भागिले शेल पासन, अख्खीच अख्खी शेल इज ऍट अ डिस्टन्स ऑफ ए ना, ठीक आहे? सो बच्चा दिस इज इक्वल टू, कोण कॉमन निघतोय? मायनस, अच्छा थोडं सिम्प्लिफाय करूया आपण, याला खालचा दोन वरती जाईल. सो मायनस टू जी एम अपॉन ए, आणि हा मायनस जीएम अपॉन ए. बेस इज सेम, येस ऑर नो बेटा? सो मायनस टू जी एम मायनस जी एम विल बिकम मायनस थ्री जी एम अपॉन ए, ठीक आहे ना? मॅग्निट्यूड विल बी थ्री जी एम अपॉन ए. सो थ्री जी एम अपॉन ए विल बी द आन्सर, ठीक आहे बेटा? चलो विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स.